रेसिपी थिएटर मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघूया अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी जी की माझ्या मुलीची सुद्धा खूप आवडती रेसिपी आहे, बटर गार्लिक ब्रोकली। त्यासाठी मी पॅन मध्ये एक चमचा तेल घालून घेते आणि एक चमचा बटर घालून घेते। बटर छान वितळलं की आपल्याला ह्यात लसूण घालायचंय। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी इथे बारीक चिरून घेतल्या आहे, ह्याला आपण छान परतून घेऊया। रंग बदलला, आता मी ह्यात 250 ग्रॅम ब्रोकली घालणार आहे। ब्रोकली आपण छान परतून घ्यायची आहे, मंद आचेवर मी ह्याला परतून घेते। यात आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात। मीठ जे आहे ते तुम्ही अंदाजाने घालायचंय, कारण बटर जे आहे ते सॉल्टेड वापरलंय। यावर मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे। पाणी घातल्याने काय होणार आहे, ब्रोकली शिजायला आपल्याला मदत होणार आहे। ब्रोकली जी आहे ती आपली पटकन शिजेल। हे सगळं छान शिजतंय, तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचंय। इथे मी थोडेसे चिली फ्लेक्स घालून छान एकत्र करून घेते। चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही इथे काळी मिरी पूड पण घालू शकता। ब्रोकलीला छान सॉसी बनवण्यासाठी मी इथे कॉर्नफ्लोअर आणि पाणी घालून त्याची छान स्लरी बनवून घेतली आहे, ती आपण यात घालून घेऊया आणि सगळं छान आपण हे मिक्स करून घेऊया। सगळं छान मिक्स झाल्यावर आपल्याला यात थोडंसं अजून पाणी घालायचंय आणि ह्याला साधारण 2 मिनिटं पुन्हा शिजू द्यायचंय। तुम्ही बघू शकता आपली इथे ब्रोकली जी आहे ती मस्त शिजली आहे। आता आपण हिला सर्व करून घेऊया। ही जी ब्रोकली आहे ही तुम्ही भातासोबत, नूडल्ससोबत किंवा अशी सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बटर गार्लिक ब्रोकली नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। सोबतच अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पाहत रहा रेसिपी थिएटर।